सुंदरगड तालुक्यात बिबट्याचा करळवाडी इथं शेतकऱ्यांवर हल्ला, दोन बकरी ठार। गारगोटी कडगाव रोडवरील करळवाडी महालक्ष्मी मंदिराच्या शेजारी घराच्या पाठीमागे बांधलेल्या दोन बकऱ्यांवर शेतकऱ्यांसमोरच बिबट्याने हल्ला करून ठार मारलं। बिबट्याच्या या हल्ल्यातून शेतकरी बचावला। ही घटना आज सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास घडली। आतापर्यंत जंगली वस्तीत वावरणारा हा बिबट्या चक्क दिवसाढवळ्या नागरी वस्तीत येऊन शेतकऱ्यांवरच हल्ला केल्यानं ग्रामस्थांच्या भीतीचं वातावरण पसरलं आहे। भुदरगड तालुक्यातील निष्णप येथील शेतकरी नामदेव तुकाराम राऊळ हे गारगोटी कडगाव रोडवरील महालक्ष्मी मंदिराजवळ राहतात। नेहमीप्रमाणे आज सकाळी मंदिराला लागून असलेल्या घराच्या पाठीमागे दोन बकऱ्यांना बांधून घरात गेला असता सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास बकऱ्यांच्या ओरडण्याचा आवाज आला, त्यामुळे पाठीमागील घराचं दार उघडलं असता बिबट्या बकऱ्यांवर हल्ला करत असल्याचं निदर्शनास आल्यावर त्यांनी आरडाओरडा केली असता त्यांना पाहून त्यांच्या दिशेने बिबट्यानं हल्ला केला। यावेळी त्यांनी आरडाओरड केल्यानं लोक जमा झाल्यावर बिबट्या शेतकऱ्यांना सोडून जंगलाच्या दिशेने पळून गेला। मात्र बांधलेल्या बकऱ्यांवर बिबट्यानं हल्ला केल्यानं दोन बकरी जागीच ठार झाल्या। यात या शेतकऱ्यांचं 40,000 रुपयांचं नुकसान झालं आहे। आतापर्यंत जंगल हद्दीमध्ये वावरणारा बिबट्या चक्क नागरी वस्तीमध्ये दिवसाढवळ्या येऊन हल्ला करण्याची घटना घडल्यामुळे ग्रामस्थांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। सह्याद्री लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।